भारत रत्न नानाजी देशमुख प्रतिष्ठान, ग्राम विकासाद्वारे आर्थिक स्वयंपूर्णता हा मंत्र घेऊन सुरुवात झाली नानाजी देशमुख प्रतिष्ठानची। शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे सिंचनाची। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे, अशात सिंचनाची तर अपेक्षा करणेही दूरच। महाराष्ट्रातील मराठवाड्यात तर चक्क वॉटर ट्रेनच्या माध्यमातून पाणी आणावे लागले। यामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे हे संपूर्ण देशाला कळून चुकले। पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याचे शाश्वत व दीर्घकालीन स्रोत निर्माण करणे आणि अस्तित्वात असलेल्या स्रोतांचे बळकटीकरण करणे ही गरज ओळखून नानाजी देशमुख प्रतिष्ठानने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात केली। महाराष्ट्रातील विदर्भात असलेला वर्धा जिल्हा तसा आत्महत्याग्रस्तच। यात संपूर्ण वर्धा जिल्ह्याला कार्यक्षेत्र निवडून नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या कार्याला सुरुवात झाली। आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, हर हात को देंगे काम, हर खेत को देंगे पाणी। याच तत्वावर आम्ही मागील 2 वर्षापासून आरवी उपविभागात कार्य करीत आहोत। एरियातील शेतकरी मागील 40 वर्षापासून शेती करू शकत नव्हते। माननीय सुमितजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाल्याचं काम करण्यात आलं व त्यामुळे शेतकरी या उसासारखा कॅश क्रॉप यावेळी घेऊ शकलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे व फुलाची शेती या एरियात शेतकरी करीत आहेत। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला जलयुक्त शिवार अभियान। या अभियानाची सुरुवात करताना शासन, संस्था व लोकसहभाग या माध्यमातून कामाला सुरुवात झाली। महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यात आला। या करारानुसार जलसंधारणाची विविध कामे करीत असताना मोठमोठ्या यंत्रांच्या केवळ इंधनाचा खर्चच घेण्यात आला। याचा अनुकूल परिणाम म्हणजे पहिल्याच वर्षी 2 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली। यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लोकसहभाग। यामुळे 1 कोटी 20 लक्ष रुपयांमध्ये संस्थेने काम पूर्ण केले आणि या कामात शासनाच्या 80 लक्ष रुपयांची बचत झाली आहे। पहिले कसं होत होतं, हा नाल्याचं रुंदीकरण नसल्यामुळे पाणी राहत नव्हतं। म्हणजे जवळपास जानेवारी महिना एंड झाला की सर्व संपून जात होतं पाणी, म्हणजे मासेमारी करताच नव्हतं येत। याआधी या ठिकाणी एवढं पाणी कधीही पाहिलेलं नव्हतं। आणि आता आम्हाला कसं आहे का, जवळपास 12 महिने या ठिकाणी मासेमारी करता येईल आणि आमचं उदरनिर्वाह चालू शकते। आणि याबद्दल आम्ही तर सरकारचे खूप धन्यवाद मानतो। या कामांमुळे 3 महिन्यात सरासरी 12 लक्ष क्युबिक मीटर खोलीकरणाची कामे पूर्ण होऊ शकली आणि याच कामांमुळे 120 कोटी लिटर जलसाठा निर्माण झाला। कायम टंचाईमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना या जलसाठ्यामुळे दुबार पीक घेणे सुद्धा शक्य झाले आहे। नाल्याचं रुंदीकरण केल्यामुळं, त्याच्यामध्ये पॅचेस बांधल्यामुळं जे पाणी साठवलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या विहिरीला जे पाण्याची पातळी आहे ती पहिलेपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि त्या पाण्याचा आम्हाला भरपूर फायदा होऊन राहिली। अगोदर आमच्या विहिरीला 1 किंवा 1.5 घंटा पाणी पुरायचं, आता 5 ते 6 घंटे पाणी पुरतं। आणि जे नाल्यामध्ये साठवलेलं पाणी आहे तेही आम्ही आमच्या पिकासाठी वापरतो, तर त्याच्यामुळं आमचं जे इरिगेशन क्षेत्र आहे ते अजून वाढलेलं आहे। यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला। त्यामुळेच वॉटर कप स्पर्धेमध्ये अतिदुर्गम भागात असलेलं काकडदरा हे गाव राज्यस्तरावर पहिले आले। सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांची संस्था व महाराष्ट्र शासनाने मिळून 1 कोटी रुपयांचा पुरस्कार दिला आहे। या गावासोबतच बुधवड, हिवरा, वाई आदी गावे सुद्धा पाणीदार झाली आहेत। पाणीदार झालेल्या गावांमध्ये 1000 हेक्टर शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ झाला आहे। आर्वी तालुक्यातीलच बाकळी नदीच्या खोलीकरणाचा उपक्रम शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे। 50 लाख क्युबिक मीटर खोलीकरणामुळे 2500 हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ झाला आहे।
आज या प्रकल्पाच्या माध्यमातून 50,000 शेतकऱ्यांना सरळ सरळ लाभ होत आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या प्रभावी व परिणामकारक कामांमुळेच हजारो शेतकरी या मोहिमेत जोडल्या गेले. आज आर्वी तालुक्यातील 30 ते 40 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत. अनेक गावातील सर्वच घटक संस्थेसोबत जोडल्या गेले आहेत. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 40 ते 50 गावांना लाभ होत आहे. अशा अनेक कामाची सुरुवात नानाजी देशमुख प्रतिष्ठान मार्फत झाली आहे. आर्वी तालुक्यासह वर्धा जिल्ह्यातील इतर तालुकेही जल परिपूर्ण व्हावे, त्यासोबतच सुजलाम सुफलाम व्हावे आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ होऊन आर्थिक स्वयंपूर्ण व्हावे हाच नानाजी देशमुख प्रतिष्ठानचा प्रयत्न राहिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासोबतच स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग मिळत असल्यामुळे पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करीत प्रत्येक गाव जलपरिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.